कोल्हापूर शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले आहेत पावसानंतर लगेचच रस्ते दुरुस्त करू असं आश्वासन महापालिकेचे आयुक्त डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांनी दिलं होतं मात्र खराब रस्त्याप्रश्नी प्रशासनानं अद्याप ठोस उपाययोजना केलेली नाही त्यामुळं खड्ड्यांचा त्रास वाहनधारकांना मुकाटपणे सहन करावा लागतोय त्यात आता धुळीची भर पडली असून धुळीमुळे श्वसनाचे आजार होऊ लागले आहेत आयुक्तांनी शहरवासियांचं धुळीपासून रक्षण करावं या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघाच्या वतीनं शालेय विद्यार्थ्यांना घेऊन बिंदू चौकामध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर शहरातील रस्ते वगळता इतर सर्व रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे रस्त्यातील खड्डे एवढे खोल आहेत की त्यातून वाहन गेल्यानंतर वाहन चालकाच्या कमरेला दणका बसतो त्यामुळे कमरेचे आजार होत आहेत शिवाय वाहनांचंही नुकसान होत आहे त्यात भर म्हणून रस्त्यावर धुळीचं साम्राज्यही पसरलंय रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या नागरिकांना या धुळीमुळे श्वसनाचे आजार उद्भवत आहेत परतीच्या पावसानंतर रस्ते दुरुस्त करू असं आश्वासन आयुक्त डॉ मलिनाथ कळशेट्टी यांनी शहरवासियांना दिलं होतं पण रस्ते दुरुस्तीचं काम कासव गतीनं सुरू आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय महापालिकेचं या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक संघाच्या वतीनं बिंदू चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली महापालिकेनं लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करून नागरिकांची त्रासातून मुक्तता करावी अशी मागणी वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे आणि कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले यांनी केली या आंदोलनात विजय गायकवाड पोपट रेडेकर पुष्पक पाटील दिन महम्मद शेख रोशन माने ओंकार ओतारी भास्कर भोसले योगेश शिंदे निलेश हंकारे यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते